आणि वळूया पुढच्या बातमीकडे. कसोटी जिंदगी की फेम अभिनेता प्राचीन चौहान याला विनयभंगाच्या गंभीर आरोपाखाली मुंबईच्या मालाड पूर्व इथून पोलिसांनी अटक केली. महिलेनं मालाड पोलीस स्टेशनमध्ये प्राचीन विरोधात तक्रार केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अभिनेता प्राचीन चौहानला अटक करण्यात आलेली आहे. विनयभंगाच्या आरोपानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईच्या मालाड पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. कसोटी जिंदगी की फेम हा अभिनेता प्राचीन चौहान ज्याला अटक करण्यात आलेली आहे. विनयभंगाचा आरोप एका महिलेनं केला आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केलेली आहे. विनयभंगाच्या आरोपानंतर पोलिसांनी प्राचीन चौहानला अटक केलेली आहे. कसोटी जिंदगी की फेम हा अभिनेता आहे आणि विनयभंगाचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली. मालाड पोलिसांनी या अभिनेत्याला अटक केलेली आहे. विनयभंगाच्या आरोपानंतर अभिनेता प्राचीन चौहान याला अटक करण्यात आलेली आहे. मालाड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून. कृष्णा, कारवाईबाबतची काय अधिकची माहिती? प्राचीन चौहान यानं कसोटी जिंदगीची या मालिकेमध्ये अतिशय चांगलं काम केलेलं होतं. मात्र विनयभंगाच्या प्रकरणामध्ये त्याला मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. कुरार पोलीस ठाण्यात या प्रकरणी भादवी कलम 354 अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई करत त्याला अटक करण्यात आल्याची सध्या तरी माहिती मिळते आहे. धन्यवाद कृष्णा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.